तूर विक्री आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रातून बळीराजा निघत नाही तोच, आता कापूस ऑनलाईन खरेदीच्या दुष्टचक्रात पुन्हा बळीराजा अडकण्याची चिन्ह आहेत. ऑनलाईन कर्जमाफीसाठी समस्या शेतकऱ्यांना आली आणि आता कापूस खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेत काय समस्या शेतकऱ्यांना निर्माण होणार आहेत याविषयीचा रिपोर्ट पाहूयात. ऑनलाईन कर्जमाफीच्या अर्जातून शेतकऱ्यांची सुटका झाल्यानंतर आता कापूस उत्पादकांच्या मागे ऑनलाईन नोंदणीचं शुक्ल काष्ट लागलंय. या संकटात सध्या अकोला जिल्ह्यातील सोमठाणा गावातील शेतकरी शांताराम दुतोंडे सापडले. दुतोंडे यांच्याकडे 8 एकर शेती आहे. त्यांनी मोठ्या आशेनं आपल्या 8 एकर शेतीत कपाशीची लागवड केली. जेमतेम कपाशी जगवली आणि काही दिवसांनी काढणीला सुरुवात होणार आहे. मात्र सरकारनं जाहीर केलेलं नवीन धोरण डोकेदुखी असल्याचं शांताराम यांना वाटतंय. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता जे काही त्रास छेड झाला, पती पत्नी सोबत जाणे, दोन दोन चार चार चक्रा मारणे, आणि त्या मारूनही सुद्धा म्हणजे काही जणांचं झालं आणि काही जणांचं नाही झालं, त्यावेळेस तकलीफ झाली. आणि हे ऑनलाईन केली तर ऑनलाईनमुळे समस्या हल होणार नाही, त्याची यंत्रणाच सज्ज नाही. त्याच्यामुळे ती यंत्रणाच जर सज्ज नाही तर ऑनलाईन शेतकऱ्याची पिळवणूकच करणार आहे. शांताराम यांच्यासारखीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची आहे. अनंता दुतोंडे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर शेतात कापसाची लागवड केली. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांचा खर्च पाहता सरकारनं जाहीर केलेला हमी दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचं ते म्हणतात. ऑनलाईन जे भाव दिले कापसा सरकारनं ते आम्हाला मान्य नाही, कारण की विजेचा खर्च, फवऱ्याचा खर्च, वाईचा खर्च हा आम्हाला म्हणजे भरपूर खर्च आहे, याचा काही आम्हाला उरत नाही शेतकऱ्याला. विदर्भात कापसाची लागवड यावर्षी सुमारे 16 लाख हेक्टरवर झाली तर राज्यात सुमारे 41 लाख हेक्टरवर झाली आहे. एक गाठ म्हणजे 70 किलो या निकषनुसार महाराष्ट्रातून सुमारे 85 ते 89 लाख कपाशीच्या गाठी अपेक्षित आहेत. तर आधी यंत्रणेत सुधार करा मग ऑनलाईन करा असा सल्लाही शेतकरी देत आहेत. जे बोटं आहेत ते जे पूर्ण बोटं म्हणजे 20 वेळ अंगठे घेतले पण अंगठे येत नव्हते, कारण की ते पहिले जे होतं आधार लिंकिंग झालंच नव्हतं, तर म्हणून त्यांनी नंतर अजून आधार लिंकिंग केलं. हे कशासाठी? सातबारे तर आमच्याकडे आहेतच ना ऑलरेडी, म्हणजे खानदानी आमचा पेशा जो आहे तो म्हणजे शेतीचाच आहे. राज्यातील शेतकरी सध्या आसमानी संकटाच्या फेऱ्यात अडकलाय. आता त्यात नवीन अटींमुळे शेतकरी अधिकच चिंतातूर झालाय. सरकारनं बळीराजाकरिता सोयीचं धोरण काढावं एवढीच अपेक्षा. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.